भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भगवान सिद्धेश्वर आणि रत्नेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज जयंती आहे, त्यांनाही नमन करतो। मला आठवतं की 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस या ठिकाणी आलो होतो त्यावेळी परमपूजनीय डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा आशीर्वाद प्राप्त केला होता। आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचा देखील आशीर्वाद आपल्या सोबत आहेत, ते वेगळ्या रूपात आपल्या सोबत आहेत, त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद प्राप्त करतो। मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अशोकराव चव्हाणजी, संजय बनसोडेजी, जोगेंद्र कवाळेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित संभाजी भैया निलंगेकरजी, सुधाकर शिंगारेजी, प्रताप पाटील चिखलीकरजी, अजित गपछडेजी, रमेश कराडजी, सुधाकर भालेरावजी, बाळासाहेब पाटीलजी, आमच्या अक्का रूपाताई पाटील, विक्रम काळेजी, अर्चनाताई चाकूरकरजी, शिवाजीराव पाटील कवेकर, शैलेश लाहोटी, गोविंद केंद्रे, दिलीप देशमुख, गणेश हाके, बाबूरावजी खंडारे, देविदासजी काळे, आपले माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी पोहोचले आहेत। जोरदार त्यांचं स्वागत आपण करूया। जयश्रीताई पाटील, प्रेरणाते होणराव, किरणजी उडगे, मकरणजी सावे, मंचावरील सर्व मान्यवर, खरं म्हणजे लातूरमध्ये आजपर्यंत अनेक सभांना मी आलो, पण सर्व सभांचा रेकॉर्ड मोडणारी सभा ही आज लातूरमध्ये होते आहे। आणि मला विश्वास आहे लातूरकर सुधाकर शृंगारेजींच्या माध्यमातून कमळाची बटन दाबून मोदीजींना मतदान करतील आणि तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री करतील। 5 मिनिटात मोदीजी या ठिकाणी पोहोचतायत। मी केवळ 1-2 गोष्टी सांगण्याकरता उभा आहे। पहिल्यांदा तर मला मोदीजींचे आभार मानायचे आहेत की आमच्या सगळ्यांच्या आग्रह खातर मोदीजींनी लातूरला कोच फॅक्टरी दिली आणि आता वंदे भारत ट्रेन ही लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे। देशाला वंदे भारत ट्रेन आता लातूर देणार आहे, याचा आनंद आहे। मोदी साहेबांनी लातूरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता अमृत सारख्या योजनेतून 500 कोटी रुपये दिले आणि या सगळ्यांच्या साक्षीनं आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात लातूरला पाणीदार केल्याशिवाय संभाजी भैया आपण सोडणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। लातूर एज्युकेशन हब आहे, या एज्युकेशन हबला तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी झाली पाहिजे। ही मागणी घेऊन आपण लवकरच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकडे जाऊ। तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होतील तर लातूर करता त्यांच्याकडनं आपण ही भेट सौगात या ठिकाणी मांडू। बंधू भगिनींनो, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। आज ज्यावेळी आमचा शेतकरी अडचणीत आला, जगामध्ये मोठ्या प्रमाणात लढाई सुरू झाली, रशिया युक्रेनचं युद्ध असेल, या ठिकाणी अखाती देशाचं युद्ध असेल, शेतमालाचे भाव पडले, आमचा सोयाबीनचा शेतकरी, आमचा कापसाचा शेतकरी अडचणीत आला, भाव कमी झाले,
आम्ही प्रधानमंत्र्यांना भेटलो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निर्णय घेतला. हे जे काही भावातला फरक आहे तो भावांतर योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यांना, सोयाबीनच्या शेतकऱ्यांना, कापसाच्या शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय घेतला. आणि बंधू भगिनींनो, आचारसंहिता संपल्यानंतर सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे हे त्या ठिकाणी जमा करण्यात येतील. सोयाबीनचा शेतकरी आणि कापसाचा शेतकरी, आम्ही कोणालाही अडचणीत या ठिकाणी राहू देणार नाही. ही साधी लढाई नाही आहे. देशाच्या प्रधानमंत्री पदावर कोण असेल त्याची ही लढाई आहे. अरे एकीकडे युगपुरुष असलेले, या ठिकाणी विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष नरेंद्र मोदी जी आहेत, आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये बंधू भगिनींनो, आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे, कवाडे सरांची पिरीप आहे, त्या ठिकाणी मनसे आहे, रयत क्रांती आहे, जनसुराज्य आहे, आमच्या जानकर साहेबांची रासप आहे. अनेक पार्ट्या एकत्रित येऊन या ठिकाणी आपली महायुती तयार झाली आहे. आणि दुसरीकडे 26 पक्षांची खिचडी आहे. पण त्या खिचडीला विचारा, तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ते ठरवू शकत नाहीये. ते म्हणतात 5 वर्षात 5 पंतप्रधान ठरवू. मी म्हटलं ते कसं ठरवणार, म्हणाले ते ठरलं नाही. म्हटलं मग एक काम करा, घंटा खुर्चीचा खेळ करा. एक खुर्ची मध्ये मांडायची, त्याच्या आजूबाजूला शिरायचं, आणि घंटा बंद झाला की जो खुर्चीवर बसेल त्याला हे प्रधानमंत्री बनवणार आहेत. असा देश चालेल? ज्यांच्याजवळ नेता नाही, ज्यांच्याजवळ नीती नाही, ज्यांच्याकडे नियत नाही, असे लोक देश चालवू शकतात का? अरे आपल्याकडे मोदीजींची विकासाची गाडी आहे, मोदीजींचं भक्कम इंजिन आहे. त्या इंजिनला वेगवेगळ्या पक्षाचे डबे लागले आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये जागा आहे. या विकासाच्या गाडीमध्ये सबका साथ सबका विकास म्हणत आपण पुढे जातोय. दुसरीकडे त्यांच्याकडे डब्बेच नाही आहेत. सगळे सांगतात आम्ही इंजिनच आहो, बिन डब्ब्याची गाडी आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते? ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त इंजिन मध्ये कोणी बसत नाही. बंधू भगिनींनो, राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता जागा आहे, इतर कोणाकरता जागा नाही आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे, आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ आणि केवळ सुप्रियाताईंकरता जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही आहे. आणि म्हणून 7 तारखेला सुधाकर श्रृंगारेची बटन तुम्ही दाबली की लातूरची बोगी ही थेट मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल, आणि मग लातूरला कोणी थांबवू शकणार नाही. मोदी साहेब या ठिकाणी पोचले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये नवीन भारत घडतोय. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. तुमचा आशीर्वाद हवाय, सांगा तुमचा आशीर्वाद आहे का? या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याकरता तुमचा आशीर्वाद आहे का? मग माझ्या सोबत म्हणा, मोदीजी आगे बढो, लातूर तुम्हारे साथ है. मोदीजी आगे बढो,
मोदी जी आगे पढ़ो, मोदी जी आगे पढ़ो।